तिलारी धरण प्रकल्पासाठी आपल्या करोडो रुपयांच्या संपत्ती कवडीमोलाने त्याग करणाऱ्या पाटिया ग्रामस्थांना मात्र विस्थापित व्हावे लागल्यानंतर आगीतून पोपाट्यात पडल्याचा अनुभव येत आहे. तिलारी धरणासाठी पाटिया गावाने आपल्या जमिनी 20 वर्षापूर्वी दिल्या होत्या. या पाटिया गावाचे पुनर्वसन दोडामार्ग गोवा सीमेवरील साळ येथे करण्यात आले. यावेळी त्यांना सर्व सुविधा देण्याचे आश्वासन सरकारने दिले. मात्र सर्व सुविधा सोडत या गावात जाण्यासाठी पक्का रस्ताही देण्यात आलेला नाही. त्यामुळे या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. गावात जायला पक्का रस्ता नसल्याने धुळीतून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात याच रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असते. गेली 20 वर्ष याबाबत पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनच देण्यात आल्याने अखेर गेल्या 3 दिवसापासून या गावाने बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. मात्र गेल्या 3 दिवसात उपोषणस्थळी कोणतीही शासकीय अधिकारी किंवा सरकारचा प्रतिनिधी फिरकला नसल्याने उपोषणकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे आमची सरकारने चालवलेली क्रूर चेष्टाच असून याबाबत संताप व्यक्त करीत आता ठोस कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण थांबणार नसल्याचा इशारा महिला व ग्रामस्थांनी दिला आहे. तिलारी धरण प्रकल्प कारणसार असतो. आमका पुनर्वसनातल्या बाहेर पडपाक असतो ना. प्लस आमका 108 ॲम्ब्युलन्स आमच्या घरापर्यंत आमच्या या पुनर्वसनापर्यंत येईना त्यांना आमका खूप प्रॉब्लेम जाता. प्रॉब्लेम असे खूप असा आमचे पुनर्वसनातले उदकाचं म्हणा नाही ॲम्ब्युलन्स म्हणा प्लस रस्तो म्हणा प्लस आमका सिलेंडर सुद्धा आमच्या घरापर्यंत आमच्या पुनर्वसनापर्यंत येईना. महिन्यातल्या एकदा आमक सिलेंडर पावता आमच्या घरापर्यंत. हे आमका खूप मोठा प्रॉब्लेम. पावसा तर आमका तो सुद्धा पावना. इथले आमका त्रास जाता. आम्ही एक गव्हर्नमेंटाकडे भीक मागना. आम्ही आमचं पाटिया गाव आमचं यो खूप राजवाड्यासारखं आशिल्लो आणि राजवाड्यासारखी आम्ही पाटिया गावात रावताली. आमका कसल्या गोष्टीची कमी जायनाशिल्ले. पण हे सरकाराच्या आश्वासनाच्या आम्ही हांगा येऊन पुनर्वसनात बसिली. पण आमचे काय फायदो जावंक ना. एक भिकारी सुद्धा रस्त्यावर बसून भीक मागू शकता तो तरी बरो. पण त्याच्या बेहतर आमची परिस्थिती झाली असा. आणि आम्ही किती सांगपाचे त्यांना. आम्ही आता हे रस्त्याक लागून हांगा उपोषणाक बसलेली असाय. त्यांना आता 3 दिवस झाल्या. अजूनपर्यंत आमच्यापर्यंत कोण पावंक ना. जोपर्यंत आमच्यापर्यंत पावना आणि आमच्या उपोषणाचा मार्ग दूर करीनाय तोपर्यंत आम्ही हांगा ही बायला बसलेली असाय. ती आम्ही हांगा उपोषणाची कशीच उठपाना. त्यांना सरकारान किती ते रोकडेच फायनल करपाचे. आणि दुसरी गोष्ट, आज कमीत कमी पुनर्वसन जाऊन 20 वर्ष झालेली असा. आमच्या गावांनी घरा कणकणी आमका अजून 15 वर्षाची चोड लोकांचा दाखलो सुद्धा मिळालो नाही सर ना. त्यांना आमच्या भुरग्यांका जे शिकलेले असाय त्यांना खूप त्रास जाता. पण गव्हर्नमेंट आमचा कायच विचार करिना. पण जेव्हा इलेक्शन येता त्यांना झिओच गव्हर्नमेंट आमका सगळ्यांका सोदी देता. आज आमच्या पुनर्वसन गावात ना म्हटल्या 20 ते 21 वर्षाचे भुरगे कमीत कमी 20-25 भुरगे असाय. त्यांच्यानी 12वी ITR केली असाय. आणि प्लस त्यांना आता बेरोजगार असाय. त्यांना नोकरी विक्री काय ना. त्यांना सरकार ह्याचं काय शोध घेईना. आणि फाल्या जर या भुरग्यांनी बरे वाईट जर किती केले तर मग आम्ही गरीब आवय बापांनी किती करपाचे. हे सरकार कसं शोध घेईना. इलेक्शनाच्या टायमात कसं शोध घेऊपा देता गव्हर्नमेंट. पण त्यांना आम्ही हे म्हणणार की आम्ही आमचे भुरगे 12वी झाल्या ITR कोर्स केला त्यांना आमका गव्हर्नमेंट सर्व्हिस द्या हे आम्ही म्हणणार. पण कमीत कमी आमचं सरकार